आतापर्यंत आपण नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह हे बघितलेत. आता पुढचं जे आहे ते ऍडव्हर्ब्स आहे. आता हे नाव जरा लक्षात घ्या, ऍडव्हर्ब्स काय. ऍडव्हर्ब्स इटसेल्फ सेज दॅट समथिंग ऍडिंग टू द व्हर्ब. म्हणजे त्या नावातच असं लक्षात येते, म्हणजे जरी लोक म्हणत असले नावात काय आहे, तरी नावात काय बघा, हे ऍड इट मीन्स ऍडिशन. ऍड व्हर्ब्स क्रियापदामध्ये काहीतरी माहिती ऍड करणं, ज्याला मराठीत म्हणतात क्रिया विशेषण. ओके, मराठीत काय शब्द त्याला, क्रिया विशेषण. आता क्रिया विशेषणचा रोल काय, त्याचा सेम रोल आहे जे भाजीमध्ये किंवा कोणत्याही रुचकर स्वयंपाकामध्ये लिमिटेड किंवा एक पर्टिक्युलर लेवलमध्ये मसाल्यांचं जे काम आहे ना, ते क्रिया विशेषण आणि ऍडजेक्टिव्हचं काम आहे. यांच्याशिवाय वाक्य हे अगदी बेचव वाटतील, अगदी साधे वाक्य वाटतील. तर बघा, एकदम इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि एकदम क्लिअर होईल, गॅरंटी आहे. तर इकडे ऍडव्हर्ब्सचे काही एक्झाम्पल लिहिले, तर बघा एक एक. पहिलं एक्झाम्पल लिहिले मी, सोहम सीज मेनी बर्ड्स आउटसाइड. आता आपल्याला याच्यामुळे उत्तर कशाचं फाइंड आउट करायचं आहे, जसं डायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्टमध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला, की व्हर्बला प्रश्न विचारल्यानंतर व्हॉटनं प्रश्न विचारल्यावर तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट मिळेल, आणि हूनं प्रश्न विचारला, टू हुमनं प्रश्न विचारला, तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळेल. म्हणजे व्हर्ब विशेष आता मी बोलणार आहे, याच्यामध्ये व्हर्ब आहे सीज, म्हणजे पाहतो. सेंटेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, सोहम याच्यामध्ये आहे सब्जेक्ट. या सीजला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे किंवा याच्याबद्दल माहिती सांगणारे शब्द आपल्याला बघायचा आहे. सोहम सीज मेनी बर्ड्स आउटसाइड. आता कोणता प्रश्न विचारायचा आहे हे बघा, इथे लिहिले मी हाऊ, वेन, वेअर अँड अप टू व्हॉट एक्सटेंट, याच्याशी रिलेटेड माहिती आली का बघायची. आता सीज टू होम, तर ते बर्ड्सला बघते, हे तर क्लिअर झाले. सोहम सीज पाहण्याशी रिलेटेड शब्द आउटसाइड, हाऊ कसं पाहतो दिलंय का, नाही दिलेलं. केव्हा पाहतोय ह्याची वेळ दिली आहे का, नाही दिलेली आहे. वेअर कुठे पाहतोय, इकडे पाहतोय तिकडे पाहतोय, आउटसाइड आहे इनसाइड आहे, हिअर देअर आउटसाइड इनसाइड, ऑल दीज आर द ऍडव्हर्ब्स रिलेटेड विथ द प्लेस. आणि प्लेस फाइंड आउट करायची तर प्रश्न विचारतो आपण वेअर न. क्लिअर झालं की वेअर न प्रश्न आपण केव्हा विचारायचा आहे, जर प्लेसशी रिलेटेड त्याच्यामध्ये ऍडव्हर्ब आलंय की नाही हे बघण्यासाठी. मग आपण बघूया की सोहम सीज, तर याला जर वेअर म्हणलं की कुठे पाहतोय तो, तर तो बघतोय आउटसाइड, म्हणजे हे काय झालं, हे झालं ऍडव्हर्ब. बघा सोपं आहे का नाही, प्लेसशी रिलेटेड ऍडव्हर्ब तर तुम्हाला फाइंड आउट करता यायला लागलं. आता पुढचं एक्झाम्पल आहे, आय वॉक स्लोली. ऍक्च्युली आय वॉक याचाच कम्प्लीट सेन्स आहे, पूर्ण अर्थ आहे. आय वॉक मी चालतो सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये व्हर्ब आहे, ऑब्जेक्ट नसलात काही फरक पडत नाही, कम्प्लीट सेन्स आहे, कम्प्लीट मिनिंग आहे. परंतु आय वॉक कसा चालतोय मी, फास्ट चालतोय का. हां, बरेचसे लोक ही चूक करतील बरं का, स्लोली म्हणजे फक्त एलवाय शेवटी असेल तर ऍडव्हर्ब, तर फास्टचं फास्टली करू नका, फास्ट रिमेन अनचेंज, फास्ट हे ऍडव्हर्ब आहे. आय वॉक फास्ट स्लोली कसं नेमकं चालतोय हे मात्र इथला शब्द लिहिल्याशिवाय कळत नाही. आय वॉक सब्जेक्ट व्हर्ब, वॉकला प्रश्न विचारला, वॉक हाऊ कसं चालतोय, काय मॅनर चालण्याची काय पद्धत आहे, तर ते सांगतं स्लोली. सो एस एल ओ डब्ल्यू एल वाय स्लोली म्हणजे हळुवारपणे, मी हळुवारपणे चालतो. मग हे स्लोली काय झालं, ऍडव्हर्ब झालेलं, हे ऍडव्हर्ब ऑफ मॅनर, चालण्याची पद्धत सांगतं ते, स्लोली आहे फास्ट आहे कसं आहे. क्लिअर, म्हणजे हे पण एक्झाम्पल तुम्हाला ओळखता येईल याच्यामध्ये ऍडव्हर्ब कोणता आहे. शेवटी आपण काही एक्झाम्पल घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की ऍडव्हर्ब कसं आणि काय फाइंड आउट करतात. माय ब्रदर केम ॲट होम अर्ली. आता इथे सुद्धा तोच प्रकार, पण उत्तर कशाने मिळतं, हाऊ भाऊ कसा घरी आला, केम हे व्हर्ब आहे, केम हाऊ कशानं आलाय, काही घेणं देणं नाही, हाऊनं प्रश्न विचारल्यावर उत्तर मिळत नाही. वेन यानं जर प्रश्न विचारला की माय ब्रदर केम ॲट होम अर्ली, वेन ही केम ॲट होम, वी विल गेट द आन्सर अर्ली. म्हणजे जसं आपल्याला हाऊनं एक उत्तर मिळालं, त्याच्यानंतर वेहरनं एक उत्तर मिळालं, तर वेनचं पण एक एक्झाम्पल मी इथे घेतलं की वेन ही केम ॲट होम अर्ली, इट्स इंडिकेट विथ द टाईम,
टाइम इंडिकेट करते, टाइम से रिलेटेड आणखी ऍडव्हर्ब आपण बघणार आहे. एक एक्झाम्पल म्हणून इथे अर्ली हे आहे टाइम रिलेटेड ऍडव्हर्ब. ओके, हे क्लियर झाले. म्हणून हाऊ, वेर, वेअर, व्हॉट एक्सटेंट, अप टू व्हॉट एक्सटेंट हे सुद्धा क्वालिटी इंडिकेट करतं. ह्याचे आपण एक्झाम्पल बघणारच आहेत, पण त्या अगोदर एक एक्झाम्पल तुमच्या समोर डिफरन्स दाखवण्यासाठी कशातला, ऍडजेक्टिव्ह आणि ऍडव्हर्ब मधला. कारण शब्द तर दिसायला सारखेच दिसतात. द ड्रेस इज ब्युटिफुल म्हणजे काय, ड्रेस सुंदर आहे, छान आहे दिसायला. शी ड्रेसेस ब्युटिफुली म्हणजे याला येल लावलं. इथं काय काम करतं ब्युटिफुल, हे ऍडजेक्टिव्हचं काम करतं. बिकॉज दिस ब्युटिफुल टेल द मोर इन्फॉर्मेशन अबाउट ड्रेस अँड द ड्रेस इज नाऊन, सो वी कॅन से दॅट इफ एनी वर्ड विच गिव द मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन दिस कॉल्ड एज द ऍडजेक्टिव्ह. अँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऍडव्हर्ब, ऍडव्हर्ब काय मग, ऍडव्हर्ब ऍडव्हर्ब बद्दल पण माहिती सांगतं, ऍडजेक्टिव्ह बद्दल पण सांगतं, आणि क्रिया कशी घडली आहे म्हणजे ऍडजेक्टिव्ह आलं ऍडव्हर्ब आलं तर ह्या गोष्टीबद्दल ते माहिती सांगतं. शी ड्रेसेस ब्युटिफुली, शी ड्रेसेस ब्युटिफुली, ड्रेसेस हाऊ, शी ड्रेसेस याला पण सेन्स आहे, पण शी ड्रेसेस ब्युटिफुली या कसंच उत्तर देतं ते. म्हणून हे ब्युटिफुली आहे, सुंदरपणे, नीट नीटकेपणे, ज्याचा अर्थ आहे. तर हे झालं ऍडव्हर्ब, शी ड्रेसेस ब्युटिफुली. ऍडव्हर्ब कधीच नाव म्हणजेच नाऊन आणि प्रोनाऊन बद्दल येत नाही. ओके, ऍडव्हर्ब कधीच या दोघांबद्दल येत नाही. या दोघांबद्दल काय येतं, या दोघांबद्दल येतं ऍडजेक्टिव्ह. ओके, कीप इट माइंड, ऍडजेक्टिव्ह येतं, ऍडव्हर्ब नाही. ऍडव्हर्ब आणि कशाचं बॉन्डिंग आहे, व्हर्बचं आणि ऍडव्हर्बचं सुद्धा, ह्या दोघांचं बॉन्डिंग आहे. तर इथे एक एक्झाम्पल दिलं आहे, तर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे याच्यामध्ये किती ऍडव्हर्ब आहेत. टुडे त्याच्यानंतर कॉमा दिलं आहे, वी व्हेरी केअरफुली प्लांटेड ब्युटिफुल फ्लावर्स आउटसाईड. आता जे प्लेस आहे, टाइम आहे, मॅनर आहे, किंवा अफर्मेशन आहे, निगेशन आहे, हे खूप सारे 9-10 टाईप्स आहे त्याच्यामध्ये. परंतु डायरेक्ट टाईप्स शिकवण्यापेक्षा हे कळायला पाहिजे की नेमकं ऍडव्हर्ब काय, म्हणून हे एक्झाम्पल आपण डिस्कस करतोय. तर टुडे वी व्हेरी केअरफुली प्लांटेड, हा त्याच्यातलं व्हर्ब मिळालं तुम्हाला, हे व्हर्ब आहे का, नाही आहे. हे काय, हा हे प्रोनाऊन आहे, हे आपल्याला कळतं. त्याच्यानंतर व्हेरी केअरफुली हे व्हर्ब्स आहेत, ऑफकोर्स नाही आहे. तर हे आहे व्ही टू, सिम्पल पास्टचं एक्झाम्पल आहे, प्लांटेड. मग आपला विषय की प्लांटेडशी रिलेटेड, व्हर्बशी रिलेटेड कोणकोणते शब्द आलेत, तर बघूया इथं जे आपण 3-4 शब्द लिहिले, व्हॉट अप टू व्हॉट एक्सटेंट लिहिले, देन वी हॅव रिटन हाऊ, वेन, व्हेअर, वेदर वी विल गेट द आन्सर ऑर नॉट, जस्ट चेक. सो हिअर टुडे वी व्हेरी केअरफुली, सो फर्स्ट वर्ड व्हेरी हे सुद्धा ऍडव्हर्ब म्हणून यूज केलंय, कारण हे रीत सांगतं, पद्धत सांगतं, मॅनर्स सांगतं कसे प्लांट केले. व्हेरी केअरफुली म्हणजे ऑलरेडी हे काय, केअरफुली काय, ऍडव्हर्ब आहे. मी आता बोललो ना की याच्यामध्ये ऍडव्हर्ब बद्दल सुद्धा शब्द यूज करतात, त्यालाही ऍडव्हर्ब्स म्हणतात. हे फक्त व्हर्ब्स बद्दल नाही, म्हणजे केअरफुलचं आणखी इफेक्ट वाढवण्यासाठी काय केलंय, व्हेरी या शब्दाचा तडका मारलाय त्याच्यामध्ये, आणखी टेस्टी बनवण्यासाठी त्याला. म्हणून हे केअरफुली शब्द आणखी त्याच्यामध्ये मजा यावी. केअरफुली पण कसं, काळजीपूर्वक केलंय का, खूप काळजीपूर्वक केलंय, हे जर म्हणलं तर आणखी फरक पडतंय. म्हणजे आपली भाषा समृद्ध करण्यासाठी ऍडव्हर्बचा खूप जबरदस्त रोल आहे. याच्यामुळे आपल्याला नेमकं काय म्हणायचं हे कळतंय. फक्त आपण म्हणलं काळजीपूर्वक तर कळतच, काळजीपूर्वक काम केलंय. परंतु खूप खूप काळजीपूर्वक म्हणलं म्हणजे आणखी व्हेरी व्हेरी, जसं आपण इम्पॉर्टंट म्हणलं की एवढं काय लक्ष देत नाही, हा हे इम्पॉर्टंट आहे, हा ठीक आहे सर, ओके, काय प्रॉब्लेम नाही. पण मी जर म्हणलं व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही म्हणता हा हे महत्वाचं आहे. पण मी जेव्हा म्हणतो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही म्हणता हा हे खरोखरच महत्वाचं आहे. म्हणजे आपण नेमकं बोलतो काय, त्याचा इफेक्ट काय, हे जाणवण्यासाठी डबल डबल ऍडव्हर्ब यूज केलेले आहेत. तर ऑफकोर्स व्हेरी पण ऍडव्हर्ब आहे, केअरफुल केअरफुली इज ऑल्सो ऍडव्हर्ब. तर केअरफुल हे ऍडजेक्टिव्ह आहे, केअरफुल बाकीच्या पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये आपण त्याला थोडंसं चेंज करू शकतो, पण केअरफुली काय, 100% ऍडव्हर्ब आहे. प्लांटेड ब्युटिफुल फ्लावर्स, आता ब्युटिफुल आत्ताच बघितलं आपण एक्झाम्पल, ब्युटिफुल आणि ब्युटिफुली, तर ब्युटिफुल काय हे आहे ऍडजेक्टिव्ह, म्हणजे विशेषण, क्रिया विशेषण नाही. प्लांटेडच्या संदर्भात माहिती देत नाही ते. ज्या ज्या वेळेस तुम्हाला कन्फ्युजन होईल त्या त्या वेळेस हा प्रश्न विचारायचा, ठीक आहे. ह्याला सांगूनच टाकायचं व्हर्बला की तुमको ना भूल पाएंगे,
वर्बला जर म्हणले ना तुम्ही तुमको ना भूल पाएंगे, सो नेवर विल गेट यू द रॉन्ग आंसर, तुमचं आंसर कधीच चुकणार नाही. कुणाला विसरायचं नाही? वर्बला विसरायचं नाही. याला जर विसरले तुम्ही, याची जर लिंक तुटली, तर बाकीचं तुम्हाला शब्द काही कळणार नाही. सो प्लांटेड ब्युटिफुल, हे ब्युटिफुल कशाशी रिलेटेड आहे? फ्लॉवरशी रिलेटेड आहे का प्लांटेडशी? फुलांशी रिलेटेड आहे. फुलांची माहिती सांगते, फ्लॉवरची माहिती सांगते. आणि हे फ्लॉवर्स जे आहे ते काय, मग नाऊन आहे का प्रोनाऊन आहे का वर्ब आहे का ऍडवर्ब आहे का ऍडजेक्टिव्ह आहे, काय ते आहे? नाऊन म्हणजे नाम, ठीक आहे. मग नावाविषयी काय माहिती सांगतं? ऑफकोर्स विशेषण, ऍडजेक्टिव्ह. सो वर्ड विच गिव्ज द मोर इन्फॉर्मेशन, इट टेल्स समथिंग मोर अबाउट द नाऊन, दॅट कॉल्ड ॲज अ ऍडजेक्टिव्ह अँड नॉट ऍडवर्ब. ओके, इट्स अ ऍडजेक्टिव्ह, इट्स नॉट अँड ऍडवर्ब. गेट इट? देन आउटसाईड, प्लांटेड वेअर, कुठे झाडे लावलेत? घरात लावलेत, बाहेर लावलेत, असं काही क्लिअर आहे? तर इथं दिलेलं आहे आउटसाईड. मग आउटसाईड सुद्धा काय झाला? ऍडवर्ब झाला, ठीक आहे. हे सुद्धा काय झाला? ऍडवर्ब. प्रत्येक शब्द आपण बघतो एक एक, प्रत्येक नेमका काय शब्द आहे. आता फक्त राहिलं कोणता? हे तर क्लिअर आहे आपल्याला, हे आहे प्रोनाऊन, त्याच्याविषयी काही बोलत नाही सध्या, ते डिस्कस करण्याची गरज नाही. प्रोनाऊनमध्ये भरपूर बोललो मी त्याच्याविषयी, आपण तो व्हिडिओ बघू शकता. आता आहे टुडे, हे आपल्या नियमात बसतं का बघा? त्याला विचारा प्रश्न, हाऊ, उत्तर भेटतं का? प्लांटेड हाऊ टुडे, हे किती इरिलेव्हंट आन्सर वाटतं का नाही? प्लांटेड हाऊ, कसं प्लांट केलं? टुडे, आज प्लांट केलं. हे काही जमत नाही, हे काही मनाला पटत नाही. व्हेन, एखादा मित्र माहिती सांगतो तुम्हाला की वी व्हेरी केअरफुली प्लांटेड द ब्युटिफुल फ्लॉवर्स आउटसाईड ऑफ द हाऊस, मग तुम्ही म्हणता हो पण कधी? काल, आज का परवा, कधी केले? मग मी जर बोलताना म्हणलं तर टुडे, सो इट इंडिकेट्स आन्सर ऑफ व्हेन. ओके, यू विल गेट द आन्सर इफ यू आस्क क्वेश्चन बाय द व्हेन. आणि यानं प्रश्न विचारला आपण कशाला? प्लांटेडला. म्हणून येणारं उत्तर हे आहे ऍडव्हर्ब ऑफ टाइम. म्हणजे टाईप्सनुसार शिकवलं असतं तर कळायला थोडंसं अवघड गेलं असतं. आता एक्झाम्पलनुसार हे क्लिअर झालं आपल्याला की कोणतं ऍडव्हर्ब सेंटेन्समध्ये असतं, आपल्याला ते कसं आयडेंटिफाय करायचं. तर काही टाईप्स आता बघू आपण, त्याच्यानंतर त्यांचे काही एक्झाम्पल्स बघू. सो आय होप दॅट ऑल यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय द ऍडव्हर्ब. तर आपण पुढे त्याचे सगळे प्रकार बघूया, ठीक आहे. सो लाईक ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस indicate the particular place. For example, we say here and there and inside, outside, somewhere, nearby, upstairs. हे शब्द जागेशी रिलेटेड आहे, म्हणून याला म्हणायचं ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस. टाईमशी रिलेटेड, जसं मराठी पण बोलताना आपण म्हणतो ना आत्ता, नंतर, केव्हा तरी, त्याचप्रकारे इंग्लिशमध्ये काल, आज, उद्या, परवा. सो ऑल दीज आर द टाईम रिलेटेड ऍडव्हर्ब्स. Like today, yesterday, recently, already, early. So all these words are related with the times. आणखी याच्यासारखे शब्द आहेत. आपल्याला फक्त कॉन्सेप्ट क्लिअर झाली की ते आपोआप येतील. मॅनर्स, मॅनर हे पद्धत सांगतं, ते काम करण्याची पद्धत सांगतं, रीत सांगतं. सो ही स्लोली, की मी एखादं काम करतोय, कसं करतोय, फास्ट करतोय, स्लोली करतोय, मेडियम करतोय, काय नेमकं? सो इट इंडिकेट स्लोली. लाऊडली, फॉर एक्झाम्पल आय स्पीक, मी बोलतो, कसं बोलतो? हळू बोलतोय, मोठ्यानं बोलतोय, मध्यम आवाजात बोलतोय, कर्कश बोलतोय, म्हणजे मेलोडियस साऊंडमध्ये, नेमकं काय? सो इट इंडिकेट्स लाऊडली, पार्टिक्युलर, की आय स्पीक लाऊडली, मी मोठ्यानं बोलतो किंवा तो मोठ्यानं बोलतो, जर आपण प्रोनाऊन रिप्लेस केलं. क्वाइटली, हळुवारपणे, शांतपणे. वेल, अँग्रीली, बॅडली, केअरफुली. ऑल दीज वर्ड्स रिलेटेड द मॅनर्स, हे पद्धत सांगतात हे सगळे शब्द वागण्याची, बोलण्याची, म्हणून ते ऍडव्हर्ब. फ्रिक्वेन्सी, एखादी घटना किती वेळ घडली, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, खूपदा, अनेकदा, वारंवारीता इंडिकेट करतं. सो ऑफन, ऑलवेज, समटाईम्स, नेव्हर, युजुअली, असे शब्द येतील. आता हे सगळं जे एक्सप्लेनेशन आहे हे डायरेक्टली असं ॲप्लिकेशन आपण करू शकतो का नाही हे बघूया. तर इथे काही एक्झाम्पल दिलेत, आपण सगळ्यांनी एक एक एक्झाम्पल करावं, किंवा जे आन्सर आहे रिलेटेड क्वेश्चन विचारल्यानंतर त्याला अंडरलाईन करायचे. तर तुम्हाला माहितीच प्रश्न काय येणार आहे, फाइंड आउट द ऍडव्हर्ब्स, कारण तोच तो टॉपिक सुरू आहे. पहिलं एक्झाम्पल आहे, द बॉईज सॅट देअर क्वाइटली. बॉईज सॅट देअर क्वाइटली, द बॉईज काय आहे? नाऊन आहे सर, हे सब्जेक्ट आहे, हे माहिती आहे आम्हाला. त्याच्यानंतर सॅट हे काय? हे व्ही टू आहे, हे सब्जेक्ट आहे. बॉईज हे कॉमन नाऊन आहे.
त्या वाक्यातल्या प्रत्येक शब्दाबद्दल आपल्याला कळायला पाहिजे, मग इंग्लिश सोपं जाईल आणि ग्रामर शिकण्यामध्ये मजा येईल. त्यानंतर सॅट देअर, मग हा वर्ब आहे, वर्बला प्रश्न विचारलाय कुठं बसलाय, तिथं बसलाय. मग देअर शब्द आपल्याकडे आलाय का, बघा देअरला शोधा कुठं, प्लेस से रिलेटेड, हे बघा देअर शब्द आलाय, म्हणजे हे ऍडव्हर्ब ऑफ काय, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर पुढे येतं क्वाइटली, क्वाइटली म्हणजे पद्धत सांगते, रीत मॅनर सांगते. तर क्वाइटली फाइंड आउट करू, फॉर एक्झाम्पल स्लोली, लाऊडली, क्वाइटली, वेल, एंग्रीली, बॅडली, केअरफुली, क्वाइटली, ठीक आहे. तर क्वाइटली हे शब्द इंडिकेट करतं मॅनर्स, म्हणजे या वाक्यामध्ये दोन ऍडव्हर्ब आले, एक रिलेट करतं प्लेसी आणि दुसरं रिलेट करतं मॅनर्सी, त्यालाच ऍडव्हर्ब्स ऑफ मॅनर्स अँड ऍडव्हर्ब्स ऑफ प्लेस, सिम्पल. सेकंड एक्झाम्पल, हे एक्झाम्पल आपण डिग्रीज ऑफ कम्पॅरिझनमध्ये बघितलेलं आहे की डिग्रीज ऑफ कम्पॅरिझनमध्ये फक्त ऍडजेक्टिव्ह कम्पेअर करत नाहीत, ते ऍडव्हर्ब पण कम्पेअर करतात, पण 90% फोकस किंवा 99% फोकस ऍडजेक्टिव्हवरच केलं जातं प्रत्येक याच्यामध्ये. तर एक एक्झाम्पल इथं मुद्दाम घेतले, कॅन यू स्पीक मोर लाऊडली, तर लाऊडली वर्ड काय इंडिकेट करतो, प्लेस इंडिकेट करतो का, नाही इंडिकेट, मग टाईम इंडिकेट करतो का, नाही. मॅनर इंडिकेट, हां पद्धत इंडिकेट करतोय, ॲज आय टोल्ड यू आय स्पीक लाऊडली, लाऊडली म्हणजे मोठ्यानं, म्हणून मोर लाऊडली आणखी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं आपल्याला, तर हे सुद्धा ऍडव्हर्ब ऑफ मॅनर्स. त्यानंतर प्लीज सीट हिअर, हिअर अँड देअर काय इंडिकेट करतात, प्लेस इंडिकेट करतात, म्हणजे हे कशाशी रिलेटेड ऍडव्हर्ब आहे, हे प्लेसशी रिलेटेड ऍडव्हर्ब, ऍडव्हर्ब ऑफ प्लेस. त्यानंतर ही हॅज ऑलरेडी पेड मनी, नाव ही हॅज हेल्पिंग वर्ब आहे, पेड हे काय, हे वित्री आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स एक्झाम्पल येते. मग याच्याबद्दल माहिती हा शब्द आहे, अगोदर आलाय, म्हणजे एक ठोकताळे काही बनलेले आहेत ते डोक्यातून थोडेसे काढा, कारण ते ऑब्स्टॅकल क्रिएट करतील नवीन ज्ञान तुम्हाला घेताना, नवीन माहिती मिळवताना, की शेवटी एलवाय असलं की ऍडव्हर्ब बिंदासपणे शब्द शोधायचा, आता इथं कुठे एलवाय, ऑलरेडीमध्ये कुठे एलवाय, आणि बऱ्याच वेळ सांगते दुसरा ठोकताळा असतो की वर्बच्या नंतर तो शब्द येतो, म्हणजे जसं आय वॉक स्लोली, शेवटी एलवाय शेवटचा शब्द, आता तो शब्द शेवटी कुठे आलाय. म्हणून ठोकताळे हे ट्रिक्स नावाचा जो प्रकार चालतो, की बऱ्याचशा वेळेस लोक सांगतात ते ट्रिक्स ट्रिक्स ट्रिक्स, तर फक्त ट्रिक्सवर काम चालत नाही, डीपमध्ये स्टडी करावा लागतो आपल्याला, इथं तसंच आहे ना, ही जर ट्रिक्स लक्षात ठेवली तुम्ही तर प्रॉब्लेम झाला असता, म्हणून डीप नॉलेज घ्या. ही हॅज ऑलरेडी पेड मनी, सो पेड व्हेन, रेडी वी कॅन फाइंड आउट वेअर, बघा आता इथं तर येण्याचा काही संबंध नाही, हे कधी दिलं याचं उत्तर देत आहे, कधी कशाशी रिलेटेड आहे, वेन या शब्दाशी, आणि मग वेन कशाशी रिलेटेड आहे, टाईमशी रिलेटेड आहे, म्हणजे ऑलरेडी शब्द हा कशाशी रिलेट करतो, ऍडव्हर्ब्स ऑफ टाईम. देन दे ऑफन क्रिएट प्रॉब्लेम्स, आता इथे सुद्धा हे सब्जेक्ट आहे आणि हे वर्ब आहे, ऍडव्हर्ब वर्बच्या अगोदर आहे, दे ऑफन, आता ऑफन काय करतो, त्याची फ्रिक्वेन्सी सांगतो, वारंवारीता सांगतो, एकदा दोनदा कितीदा खूपदा असं काहीतरी सांगतो, सो दॅट्स वाय हे ऑफन आहे, ऍडव्हर्ब ऑफ फ्रिक्वेन्सी. देन दे डीड एव्हरीथिंग केअरफुली, आता इथे डीड शब्द यूज केलाय, याचा टेन्स सांगता येईल का तुम्हाला, डीडचा, व्हेन डीड अँड हॅड यूज ॲज मेन टेन्स इन द सेंटेन्स, मेन वर्ब इन द सेंटेन्स, द टेन्स इज सिंपल पास्ट टेन्स, कोणता हे सिंपल पास्ट टेन्स, डू डीड डन, ओके, तर डीड एखादं काम केलंय, दे डीड एव्हरीथिंग, त्यांनी प्रत्येक काम केलंय, प्रत्येक गोष्ट केली आहे, कशी केली आहे, घाईघाईने केली आहे का, नाही केले, तर कशी केली आहे, केअरफुली, अगेन इट इंडिकेट्स, इट डझंट इंडिकेट फ्रिक्वेन्सी, कितीदा केलंय सांगत नाही, कसं केलं हे सांगते, म्हणून ते सापडणं आपल्याला मॅनरच्या कॉलममध्ये. तर हे एक जनरल कॉन्सेप्ट क्लिअर झाली असेल तुमची, ऍडव्हर्ब सेंटेन्सला मिनिंग, एक्स्ट्रा मिनिंग कम्प्लीट करण्यासाठी मदत करतं, म्हणजे आपण वर्बच्या याच्यामध्ये एवढं शिकलो की वर्ब गिव्ज द कम्प्लीट मिनिंग टू द सेंटेन्स, पण ऍडव्हर्ब काय करतं, कम्प्लीट मिनिंग नाही, ते तर मिळणारच आहे वर्बमुळं, ऍडव्हर्ब आपल्याला अगदी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो वर्बशी, म्हणजे जी काही क्रिया आहे, ऍक्शन वर्ब आहे, त्याच्याबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचं काम करतं. सो इन शॉर्ट वी समराइज द होल टेक्स्ट, वी लर्न अबाउट व्हॉट इज मीन बाय ऍडव्हर्ब,
in the present lecture. So what is meant by adverb? Adverb is a word which tells something more about the verb as well as adjective as well as what? Adverb. ते आपल्याला verb बद्दल पण सांगतं, adjective बद्दल पण sometimes information देतं आणि adverb बद्दल सुद्धा information देतं. Then there are the sometimes we have practice here related with the like adverbs of time and place, then after the manners and frequency, then we have practice some examples. आणि आपल्याला बऱ्यापैकी example जमले, practice केले, तुम्ही उत्तरे सांगितली याची, तर मला वाटतं की एवढं adverbs बद्दल sufficient आहे. आणि हा टॉपिक जवळपास सगळ्या स्पर्धा परीक्षेला विचारला जातो, म्हणून अगदी कन्सेप्ट क्लिअर होईपर्यंत आपण हा व्हिडिओ बघा. आणि जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा. आपल्याला जे ज्या ग्रॅमरच्या टॉपिकमध्ये प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी व्हिडिओ मी 100% तुमच्यासाठी बनवतो. फक्त तुम्ही ॲक्टिव्ह रहा आणि पाहत रहा सोहम फाउंडेशन.